नमस्कार गावाकडची टेस्ट या YouTube चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बाजारात ना फ्लावर आणि वल्ला वटाणा घेऊन आलेलेच आहे. ते आपण आता फ्लावर आणि वल्ला वटाणा मिक्स करून आपण आज भाजी करणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य काय लागते ते आपण आता पाहूयात. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर मी इथं पहिल्यांदा फ्लावर घेतलेले आहे, त्यासाठी लागणारे साहित्य एक टमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर तो वटाणा आणलेले आहे आणि इथं लसूण आणि आलं घेतलेले आहे, कढीपत्ता दोन कांदा घेतलेले आहे, जिरे एक चमचा आणि मोहरी एक चमचा, धने पावडर एक चमचा, चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इथं तेल घेतलेलं आहे. आपण पहिल्यांदा फ्लावर चिरून घ्यायचं आहे, त्यामुळं मी हे थोडंसं हातानं मोडून घेते. आपण असं हातानं पण काढलं तर येते, सगळं छान असं निघते. आपल्याला चिरून घ्यायचं आहे, मग आपण सगळं असं हातानं पण काढू शकतोय. असं चिरून घेतलं तरी पण चालेल. बघा आता आपण अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे. आता आपल्याला हे इथे एक आपण भांडं घेतलेले आहे, ह्या भांड्यात आपल्याला पाणी घालायचं आहे. आता आपण पाणी घेऊया. तर मी पाणी घालते. ह्या पाण्यात आपल्याला इथं फ्लावर घालायचं आहे, हे बारीक चिरलेलं. तर आता आपण इथं पाण्यात ठेवलेलेच आहे फ्लावर चिरून. आता आपण कांदा वगैरे चिरून घेऊया, कांदा टमॅटो. आता आपण टमॅटो चिरून घेऊया, टमॅटो पण आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे. आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया. तर आता आपण इथं लसूण आणि आलं घेतलेलं आहे, एक गड्डा लसूण सोलून घेतलं आणि एवढं आपल्याला अर्धा इंच लसूण आलं घेतलेलं आहे. आता आपल्याला हे कलबुत्यात बारीक करून घेऊया, लसूण आणि आलं मिक्स करून. बघा आता आपण आलं लसूण बारीक करून घेतलेलं आहे, आता आपण काढून घेऊया. ताटामध्ये काढून घेते. आता आपण चूल पेटून घेऊया. आता चूल पेटलेलंच आहे, आता आपण इथं मातीचं कढई घेतलेले आहे. आता आपण हे चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आधी आपण हे गरम करून घेऊया. आता कढई गरम झालेली आहे. आता आपण इथं एका भांडीत फ्लावर चिरून घातले होतं पाण्यात, आता आपण हे पाण्यातनं काढून ह्या कढईमध्ये घालूया. मी सगळं काढून घालते कढईत. थोडंसं आपण हलवून घेऊया. अशा प्रकारे आपण भाजी केलं तर असं भाजून फ्लावर खूप टेस्टी लागते भाजी. आपल्याला हे थोडंसं करपूस होसपर्यंत भाजून घेऊया. बघा आता फ्लावर थोडंसं मऊ झालेले आहे. आता आपण ह्यामध्ये थोडंसं तेल सोडूया, म्हणजे आपलं लवकर भाजतात. मी जरा सोडते, जास्त पण सोडत नाही तेल. आणि आपल्याला हे थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे तेल गाठले त्यामुळं थोडंसं परतून घेऊया. आता हे फ्लावरचं कलर बदललेले आहे, अशाच प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता आपण हे खाली काढून घेऊया, पूर्ण मऊ झालेले आहे. आता आपण हे मातीचं भांडे आहे त्यामुळे आपल्याला हे जास्त गरम होत नाही, आपण हातानं पण हे काढू शकतो आहे. आता आपण दुसऱ्या एका मातीच्या भांड्यात काढून घेऊया. परत आपल्याला फोडणी यातच टाकायचं आहे. परत आपण हे चुलीवरती ठेवूया. आता ही कढईत आपण तेल घालूया. तेल गाठलेले आहे, थोडंसं आपण तेल गरम करून घेऊया. आता तेल गरम झालेले, आता आपण तेलामध्ये मोहरी घालूया. एक चमचा मोहरी घेतलेली आहे, मोहरी आपल्याला हे थोडंसं तडतडून घ्यायचं आहे. आता मोहरी तडतडलेली आहे, आता आपण जिरं घालूया एक चमचा. व आता जिरं पण तडतडलेले आहे. आता आपण ह्यामध्ये कांदा घालूया, बारीक चिरलेले कांदा. कांदा आपण पूर्ण थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये इथं
कढीपत्ता घेतले होते ते घालूया, मिक्स करूया। आता आपल्याला हे थोडा वेळ परतून घेऊया। आता कांदा परतलेले आहे, आता आपण कांद्यामध्ये इथं आलं आणि लसूण बारीक करून घेतलं होतं ते घालूया, मिक्स करूया। हे लसणाचं पूर्ण कच्चेपणा जाऊसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपण परतून घेतलेले आहे, त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेले टोमॅटो घालूया, मिक्स करूया। आपल्याला टोमॅटो पूर्ण मऊसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण मऊ व्हायला पाहिजे टोमॅटो। आता टोमॅटो पण थोडंसं मऊ झालेले आहे, आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया, इथं धने पावडर एक चमचा, आणि इथं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकताय। जास्त तिखट हवं असेल तर जास्त पण घालू शकताय आणि कमी पाहिजे असेल तर कमी पण घालू शकताय। आता आपण चवीनुसार मीठ, थोडंसं आपण कोथिंबीर घालूया, मिक्स करूया। आता आपल्याला हे सगळं मसाला घातलेले आहे, त्यामुळं आपण ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे मसाला पूर्ण मऊ होईल, छान असं शिजतात, त्यामुळं आपण पाणी घालायचं, थोडंसं मिक्स करूया। आता आपण पाणी घातलेले आहे, आता आपण हे शिजवून घ्यायचं, त्यामुळं ते पूर्ण मसाला पाणी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मग आता मसाला मस्त शिजलेले आहे, तेल पण सुटलेले आहे। आता आपण ह्यामध्ये इथे वाटाणा घेतले होते, वल्ल वाटाणा, ते घालूया, हे मिक्स करून घेऊया। तर आपण मसाल्यामध्ये वाटाणा घातलेले आहे, असंच आपल्याला 2 मिनटं हे शिजवून घेऊया। तर आपल्याला आता 2 मिनटं झालेले आहे, आता आपण एकदा सगळं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्यामध्ये फ्लावर घालूया, भाजून घेतलेलं, हे पण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये। ह्या भाजीला आपण शेंगदाण्याचे कूट वगैरे काहीच वापरलेलं नाही, तरी पण ही भाजी खूप चविष्ट लागते खायला। मग आपल्याला कवा पण हे फ्लावर आणि वाटाणा मिळतेच बाजारामध्ये, आपण कधी पण हे भाजी करून खाऊ शकतोय, खूप चविष्ट होते। आता आपण मिक्स करून घेतलेले आहे सगळं, आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालूया। आता आपण इथं पाणी घातलेले आहे, आपल्याला हे सुक्क भाजी करणार आहे, त्यासाठी आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही, एक वाटीभर घातलं तरी पण चालेल। आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलंच आहे मसाल्यामध्ये। आता आपण सगळं मिक्स करून घेतलेले आहे, आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण लावून हे आपण आता थोडा वेळ शिजवून घेऊया। तर आता बराच वेळ झालेले आहे, आता आपण भाजी शिजले का बघूया, झाकण काढूया। वाव, मस्त खमंग तर सुटलेले आहे भाजीचं, तर आपण एकदा सगळं मिक्स करूया। मस्त भाजी तयार झालेली आहे, आता आपल्याला ह्याच्यावरती कोथिंबीर घालूया, परत आपण मिक्स करूया। मस्त भाजी तर तयार झालेली आहे, आता आपल्याला हे परत 2 मिनटासाठी ठेवूया, म्हणजे पूर्ण भाजी मऊ होईल। आपण झाकण लावूया, 2 मिनटासाठीच ठेवायचं आहे। तर आता 2 मिनटं झालेली आहे, आता आपण झाकण काढूया। तर कोथिंबीर घातल्यामुळेच मस्त असं झकास सुगंध पण सुटलेली आहे, झकास भाजी तयार झालेली आहे मस्त। आता आपण हे खाली काढून घेऊया, हे पोळत नाही त्यामुळं आपण हातानं पण काढू शकतोय। बघा, हे भाजी खाली ठेवलं तरी पण तसंच मातीच्या भांडीत आहे, त्यामुळे हे शिजत राहते थोडा वेळ। मस्त भाजी तयार झालेली आहे, खमंग पण लय सुटलेली आहे भाजी। हे बघा, आता भाजी पूर्णपणे शिजलेली आहे, बघू शकताय, बघा पूर्ण शिजलेलं आणि वाटाणा पण पूर्ण असं मऊ झालेले आहे। जास्त वेळ लागत नाही वाटाणा शिजायला, आणि फ्लावर तर असं भाजी तयार झालेली आहे, पूर्ण असं सुगंध तर सुटलेली आहे भाजीचा। आता आपण हे खाली काढून घेऊया।
तर आता आपण दुसरे का भांडीत काढून घेऊया भाजी. मस्त खमंग सुटलेली आहे भाजीचं. हे भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता, खूप चविष्ट लागते भाजी. आपण यात ओले वाटाणा घातले त्यामुळे खूप चविष्ट झालेली आहे भाजी. मस्त आजची मटर फ्लावर भाजी खूप चविष्ट झालेली आहे. मस्त हे जे खमंग तर सुटलेले आहे, तुम्ही पण अशा प्रकारे एकदा करून बघा. त्यात आपण हे मातीच्या भांडीत केल्यामुळे भाजी खूप चविष्ट लागते खायला, आणि हे भाकरी बरोबर चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकताय, खूप चविष्ट लागते अशा प्रकारे भाजी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आणि लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.